अधिकारांचं विकेंद्रीकरण करण्यात आल्यामुळं पंचायत समित्यांचे अधिकार कमी करण्यात आले होते, मात्र भविष्यात पंचायत समित्यांनाही जादा अधिकार देण्याचा मानस ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा आज पोलीस परेड ग्राउंडवर पार पडल्या. जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं. या स्पर्धेचं उद्घाटन नामदार हसन मुश्रीफ, नामदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी अधिकारांचं विकेंद्रीकरण झाल्यानं शासनानं मंजूर केलेला निधी ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यापर्यंत त्याला गळती लागली होती, त्यामुळे पंचायत समित्यांचे अधिकार कमी करण्यात आले होते. परंतु आता पंचायत समित्यांना काही अधिकार देण्याचा आपला मनोदय असल्याचं सांगितलं. त्यांचं म्हणणं असं होत की दिल्लीमध्ये बसून आणि एअरकंडीमध्ये बसून आपण ज्या विकासाच्या योजना राबवतो आणि आपण एक रुपया जर पाठवला तर फक्त 18 पैसे खालीपर्यंत ते पोहोचतात आणि त्याला फार मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे त्यांचं असं स्पष्ट मत होत. आणि मग आपण अधिकाराचं विकेंद्रीकरण केलं, काही हिस्सा जिल्हा परिषदेला, काही हिस्सा आपण ग्रामपंचायतीला वित्त आयोग म्हणून द्यायला लागलो. परंतु आपली त्रिस्तरीय योजना आहे, त्यामध्ये पंचायत समितीला आपण अधिकारी कमी केले आणि म्हणून या विभागाचा मंत्री म्हणून आता 15वा वित्त आयोग सुरू झालेला आहे. 1 एप्रिलपासून त्याची सुरुवात होणार आहे. पंचायत समितीला सुद्धा काही अधिकार देण्याचा माझा मनोदय आहे. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्याचा भार हा ग्रामविकास विभाग सांभाळत असतो, त्यामुळे जिल्ह्याला विकासाचा चेहरा द्यायचा असेल तर ग्रामविकासातील प्रत्येक घटकाने प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक कर्मचाऱ्यांच्या मध्ये ज्या कला आहेत, जे गुण आहेत, ते दाखवण्याची संधी या निमित्तानं आपल्याला मिळते. संपूर्ण जिल्ह्याचा भार असणारं हे ग्रामविकास आहे आणि एखाद्या जिल्ह्याच्या विकासाला चेहरा द्यायचा असेल, खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाच्या विकासाचा चेहरा कोण असेल तर ते ग्रामविकास खातं असतं. अगदी ग्रामसेवकापासून ते जिल्हा परिषदपर्यंत. या स्पर्धेत सुमारे 2,540 स्पर्धक सहभागी झाले होते. उद्घाटन समारंभाला खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.